मला वाटतं मी आत्ता बोललो सगळं की जे अब्दुल सत्तार यांची बहिणीविषयी काय भूमिका, सुप्रियताविषयी काय बोलले होते ते, हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पुन्हा जी जागेवर कार्य हे करतात ते तिथल्या एक भगिनी आहे पठाण नावाची, तिचं ऑब्जेक्शन आहे, तिची स्वतःची जमीन आहे, सत्ताराने तिथं अतिक्रमण केलेलं आहे. जे सत्तारावर अनेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा आरोप आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राव साहेबांनी असं म्हटलं होतं की अब्दुल सत्तार यांनी शिरलोटचा पाकिस्तान केलं आहे, आता या पाकिस्तानला जाणार आहे का, असे मुद्दे आहे त्याला काय. 20 मे रोजी मुंबईत मतदानाच्या दिवशी ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती, निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली होती. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या तिन्ही कार्यालयाचा अहवाल आयोगाकडे सादर झाल्याची माहिती आहे. पुढील आयोगाच्या बैठकीमध्ये अहवाल सविस्तर चर्चा करण्यात येणार, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या कारवाईवर चर्चा करण्यात येणार अशी माहिती आहे. नाही ठीक आहे ना, जे काय असेल ते किमान दखल तर घेतली आहे, नाही तर हे मुर्दाड पडलेलं निवडणूक आयोग आहे. कारण आमचा आरोप होता जिथं जिथं शिवसेनेला मतदान जास्त पडतं त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया स्लो केली होती. हिंदू मतासाठी भाजपची रणनीती, मुंबईत 36 मतदारसंघ भाजप चाचपणी करणार आहे. लोकसभा निवडणुकी निकालानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचं आकडेवारून स्पष्ट झालेलं आहे. त्याला काय त्यांच्या पक्षाचा विषय, आता कोणत्या पक्ष कोणत्या मताच्या आधारावर, हिंदू मताच्या आधारावर लढले होते ना ते, आताही तेच लढले होते. मला असं वाटतं त्यांना विकास वगैरे काही देणं घेणं नाही, हे हिंदू मुसलमान करायचं, राजकारण करायचं, हाच धंदा त्यांचा आहे. मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत. चांगलं आहे, न्यायालयाचा आदर केला पाहिजे. निश्चितच शेवटचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, कॅमेरामन हर्षल निकमसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.